कुठेतरी 15-10 तारखेला आपलं चालू आहे. मग आपण आता सध्या लॉकडाऊन हे कोविड-19 मुळे आपलं सगळ्या गोष्टी एज्युकेशन जे फील्ड आहे त्या ऍक्च्युअली क्लास मध्ये न जाता आपण ऑनलाइन क्लासेस वगैरे चालू आहे. मग आता आपण 6वी, 7वी, 8वी पर्यंत अजून आपलं क्लासेस थ्रू असं काही व्हिडिओज वगैरे बनवायचं बनवून आम्ही काय पाठवत नव्हतो. कारण एक अंदाज होता की कुठेतरी आपल्याला जुलैच्या मिडल म्हणजे 15 तारखेपर्यंत हे स्कूल वगैरे रिओपन होईल आणि हे सगळी गोष्टी कंट्रोलमध्ये येईल. परंतु अनफॉर्च्युनेटली असं आपल्याला करता आलं नाही, हे आपलं दुर्दैव आहे. मग कुठेतरी मुलांचं तुमचं कुठेतरी लॉस होऊ नये म्हणून ते स्कूलवाल्याने सुद्धा जे काही त्यांनी एक उपक्रम राबवले की ते ऑनलाईन थ्रू घेतात, मग त्यांच्याबरोबर सुद्धा आपण काय करूया आपला सुद्धा क्लासेस थ्रू तिन्ही विषय बघा सायन्स मॅथ्स आणि इंग्लिश या तिन्ही विषयाची आपण आजपासून 6वी, 7वी, 8वी या तिन्ही वर्गाला तिन्ही विषयाची आपण व्हिडिओ 10-15 मिनिटाची व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. मग सायमल्टेनियस ते बघा 9वी आणि 10वीचं आमचं सध्या चालूच आहे. मग आता रिसेंटली सीबीएसईचे आमचे क्लास जे रिझल्ट आहे ते एकदम म्हणजे एकदम स्ट्रॉंग रिझल्ट होता. मॅथ्स मध्ये आता तुम्ही ऑब्झर्व केला आउट ऑफ आउट. आता मॅथ्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे सीबीएसई मॅथ्स 3 तासाची कंटिन्युअसली तिथं आपल्याला लढायचं असतो, म्हणजे पेपर लढायचं म्हणजे आपल्याला काय लढायचं नसतो, पेपर लिहायचं असतो. मग हे एवढं सोपं नाही. मग आता क्वेश्चन पेपर कोण सेट करतोय आणि क्वेश्चन पेपरचं नेचर तुम्हाला माहित असणार, परंतु क्वेश्चन कुठला येईल हे आपल्याला अभ्यास करता येत नाही. कारण सेमी आणि सीबीएसई मध्ये भरपूर डिफरन्स आहे. मग आपण आज काय करूया प्लेइंग विथ नंबर स्टार्ट करूया. मग आता स्कूलचं जरी सिलेबस आपण कम्पेअर केलो तर पहिला जे नोईंग नंबर्स होतं आणि होल नंबर आहे आणि हे सुद्धा कदाचित संपत आले असेल, दोन संपले आणि इट इज ऑलमोस्ट स्टँडिंग ऍट द कम्प्लीट वर्ज ऑफ द वर्ज म्हणजे शेवट संपत आले हे बघू सुद्धा. मग आता बऱ्याच मुलांचं म्हणजे त्यांनी आम्हाला कम्युनिकेट करून सांगितलं की स्कूलमध्ये कसं त्यांनी कमी घेतील असं मला म्हणायचं नाही, परंतु थोडं वेळेची कुठेतरी शॉर्टेज कमतरता असल्यामुळे त्यांना पण बऱ्याच गोष्टी कमीत कमी वेळेमध्ये त्यांना पण काय करायचं असतो सॅटिस्फाय सगळ्यांना सॅटिस्फाय करणे शक्य नाही. कारण ऑनलाईन क्लास घेत असताना बऱ्याच इक्विपमेंटची गरज असतो आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचे नेटवर्क हायर साईडला पाहिजे आणि जसं आपण ब्लॅकबोर्ड वरती कम्युनिकेट करतो तसं ह्याच्यामध्ये ऑनलाईन थ्रू होणार नाही. मग आपण काय करू ऑनलाईन तरी आपल्याला घेता येत नाही, झूम ॲप थ्रू ते काय घेत असेल किंवा दुसरे गुगल मीटिंग वगैरे ते त्यांना जसं त्यांना कन्व्हिनियंट होते ते घेऊ. आपण काय करूया आपण छोटी छोटी 15-15 मिनिटाची युट्यूब व्हिडिओ प्रोव्हाइड करतो, कधी तुम्ही कधीही बघू शकता, कधी म्हणजे 10-15 दिवसानंतर नाही. आज तुमचा 6वीचे ग्रुप बनवलेले त्या ग्रुपमध्ये तुम्हाला व्हिडिओ आम्ही अपलोड करतो आणि तुम्ही काय करायचं स्कूलचं सगळे वर्क फिनिश करून हार्डली 15 मिनिटाचेच काम आहे, जास्त असं बेलेबल आहे जास्त पॅनिक जॉब असं काहीच नाही. मग छोटी मोठी आपले काम करत हे आपल्याला करता येईल. मग आता मुलांचे बऱ्याच मुलांनी फोन करून हे केले की तुम्ही जसं 9वी 10वीला तुम्ही चालू केला तसं 6वी 7वी 8वीला सुद्धा चालू करा. कारण पुढच्या वर्षी जे सिलेबस असणार ते असणारच आहे. आता होपफुली वॅक्सिन आता पुढच्या 15 ऑगस्टला सुद्धा लॉन्च करायचं गव्हर्नमेंटची प्लॅन चालू आहे. मग आता ह्या प्रोसेसमध्ये मुलांची शैक्षणिक लॉस होऊ नये मग हे विचार करून मग आपण काय करूया आता सिलेबस किती रिड्यूस झाले हे सगळे बाजूला ठेवून जोपर्यंत ऑनलाईन हे आपल्याला असं युट्यूबमधनं घेता येईल सगळे एक्झाम्पल्स मी कव्हर करून देतो. उलटा त्यात एक्स्ट्रा सुद्धा आपण द्यायचा प्रयत्न करू. मग ज्यावेळी ऍक्च्युअल क्लास चालू होईल आणि तुमचं जे काही रिड्यूस सिलेबस आहे एक्झामला तेवढंच असणार आणि त्यावेळी तेवढं त्याच्यावरती टेस्ट घेऊन त्याचे क्लासेस वगैरे आपण हे करू. मग आता आज प्लेइंग विथ नंबर स्टार्ट करूया. एवढा इंट्रोडक्शन. नेक्स्ट वर्ग पहिला क्वेश्चन बघा फॅक्टर्स फाइंड द फॅक्टर्स किंवा ऑल पॉसिबल फॅक्टर्स ऑफ 20, 35 and 49. क्वेश्चन काय फाइंड द फॅक्टर्स ऑफ ऑल पॉसिबल किंवा फॅक्टर्स पॉसिबल म्हणजे ऑल पॉसिबल जेवढे शक्य तेवढं 20, 35, 49. मग आता ह्या फॅक्टर्स रिप्रेझेंट करायचं सुद्धा एक मेथड आहे जे ट्री डायग्राम फॅक्टर ट्री म्हणतो आपण. प्रत्येक नंबरचा फॅक्टर्स कोड किती असणार आहे 1 म्हणजे 1 च्या टेबलमध्ये सगळे नंबर असणार आहे. बघा 120 चा आपण कसं म्हणतो
110 जा 10 120 जा 20 हां आता त्यानंतर ही इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे चेक करायचं आता ही इवन नंबर आहे मग हे इट इज डिविजिबल बाय हाउ मच 2 आणि त्यानंतर 3 ने जात नाही 4 च्या टेबल रिकॉल करा हां 4 च्या टेबल मध्ये सुद्धा आहे त्यानंतर हां 5 च्या टेबल बघा 5 च्या टेबल मध्ये सुद्धा आहे 6 7 8 तरी येणार नाही 9 तरी नाही मग त्यानंतर हां 10 मग हे सगळे करण्या अगोदर तुम्हाला एटलीस्ट 25 टू 30 पर्यंत टेबल्स बाय ऍड पाहिजे मग लवकरच लवकर आपल्याला वर्कआउट करता येते अदरवाइज तुम्हाला डिव्हिजनचं जे मल ही आहे 4 चा टेस्ट किंवा 2 चा टेस्ट सॉरी 2 चा टेस्ट 3 चा टेस्ट आणि 5 चा 10 चा टेस्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणतो ना ते सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे लवकरात लवकर आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करता येईल 10 च्या नंतर बघा डायरेक्टली किती 20 मग हे एक वेळ झालं किंवा डायरेक्टली 20 च्या समोर 1 2 हां 4 5 10 20 बघा हे सोडून दुसरा नंबर मिळते का बघा 1 ने जातात प्रत्येक नंबरचा फॅक्टर बघा स्टार्टिंग काय असणार आहे 1 असणार आहे त्यानंतर 2 त्यानंतर 4 त्यानंतर 5 त्यानंतर 10 आणि त्यानंतर 20 हे सोडून दुसऱ्या नंबरला जातो नेक्स्ट बघा 35 आपण कसं लिहू शकतो सांग सिमिलर 35 हां स्टार्टिंग लिहायचं असं 1 कारण 135 जसा नंबर टेबल येते 135 सर नेक्स्ट त्यानंतर 3 ने जाणार नाही त्यानंतर 4 ने जाणार नाही त्यानंतर 6 ने जाणार नाही त्यानंतर सॉरी 5 5 च्या टेबल मध्ये सुद्धा 5 7 जा 5 7 ने किती 35 आणि त्यानंतर 7 5 जा 7 ने सुद्धा जाते ना 7 5 जा त्यानंतर शेवटची व्हॅल्यू बघा 35 1 5 7 35 49 बघा 1 1 ने जाते 2 3 4 5 6 हां 7 आणि त्यानंतर डायरेक्ट 49 आता तिन्ही नंबर जर तुम्ही ऑब्जर्व केला तर फॅक्टर्स मध्ये स्टार्टिंग काय असणार आहे स्टार्टिंग व्हॅल्यू हां सांगा स्टार्टिंग व्हॅल्यू 1 आणि लास्ट व्हॅल्यू काय असणार आहे नंबर इटसेल्फ नंबर इटसेल्फ नंबर इटसेल्फ म्हणजे इथं 1 आहे शॉर्टला 20 इथं 1 आहे शॉर्टला 35 आणि इथं 1 आहे शॉर्टला 49 1.1 अजून आपलं चालू झालेलं नाही 1.1 चा अगोदर आपण काही एग्जांपल्स बघूया आता हे फॅक्टर्सचे तीन एग्जांपल बघितलं आणि एक एग्जांपल बघूया हां 45 30 36 बघा मी काय करतो मी असं ट्री डायग्राम काढतो बघा 45 कुठल्या टेबल मध्ये आहे बघा 45 कुठल्या टेबल मध्ये आहे 9 9 5 झा हां 9 कुठल्या टेबल मध्ये आहे 3 आणि ह्याला कसं लिहितेल 1 5 मग आता फॅक्टर्स कसं 45 1 3 हां 9 आणि कुठलं 5 हां आणि 3 5 चा 15 नेक्स्ट बघा हां 45 म्हणजे हे प्राइम फॅक्टर झालं प्राइम फॅक्टर म्हणजे ना 1 3 3 आणि हे 5 मग आता 45 चा फॅक्टर्स बघा किती आहे 1 ने सुद्धा जाते 3 ने सुद्धा जाते 9 ने सुद्धा जाते हां आणि 5 ने सुद्धा जाते 3 ने सुद्धा जाते 45 ने सुद्धा जाते आणि हे फॅक्टर्स ट्री आणि ह्याला काय म्हणायचं फॅक्टर्स ट्री जर तुम्हाला एक कन्फ्युज होत असेल तर तुम्ही डायरेक्टली हे सुद्धा लिहू शकता डायरेक्टली हे बघा 45 च्या नंतर 30 हां 30 कसं 1 त्यानंतर 2 ने जाते हां त्यानंतर 3 ने जाते 4 ने जाते का 4 ने जात नाही 5 ने जाते 5 6 7 8 9 हां 9 ने जात नाही 10 त्यानंतर 15 त्यानंतर 10 बरोबर 1 ने जाते 2 ने जाते 3 ने जाते 1 30 जा 2 15 जा 3 10 जा 5 6 जा 6 5 जा 10 3 जा 15 2 जा 31 जा तो 36 बघा हां हे डिव्हिजन वगैरे करत बसायचं नाही डायरेक्टली यायचं हां सांगा
वन ने जाते, त्यानंतर टू ने जाते, हाँ, त्यानंतर थ्री ने जाते, त्यानंतर फोर ने जाते, फोर नाइन जा किती, फोर नाइन जा 36, हाँ, फाइव सिक्स सिक्स जा वाला, सिक्स सिक्स जा 36, सेवन एट फोर जा एट जा नाइन, नाइन टेन इलेवन ट्वेल्व ट्वेल्व थ्री जा, हाँ, ट्वेल्व थ्री जा, हाँ, अतः वन ने जाले, टू ने जाले, थ्री ने जाले, फोर ने जाले, सिक्स ने जाले, ट्वेल्व ने जाले, एटीन ने 36, एक नंबर मिसिंग है बोला, कौन था? इधर नाइन, इधर लिखण्यापेक्षा आपण एक इंक्रीजिंग ऑर्डर सिस्टमॅटिक वे ने आपण लिहूया, कुठे लिहायचं? हां, नाइन, नाइन, फोर जा किती? 36, बघा, वन 36 जा, टू 18 जा, थ्री 12 जा, हां, फोर नाइन जा, सिक्स सिक्स जा, नाइन फोर जा, बघा, नाइन फोर जा, ट्वेल्व थ्री जा, एटीन टू जा, हां, 36 वन जा, त्याचा फॅक्टर ट्री कसं काढता येईल? वन 36 प्राइम फैक्टर बघा, प्राइम फैक्टर ट्री म्हणतो मी, 18 टू जा, नाइन टू जा, आणि हे थ्री थ्री जा, आपल्याला असं काय लिहायचं नाही, आपण फक्त काय लिहिणार आहे, हां, हे असं लिहायचं आपल्याला, फॅक्टर सगळे लिहायचे आहे, मी आता वन सुद्धा लिहिले, 36 लिहिले, वन टू टू लिहिले, आता 18 सुद्धा लिहिले, हां, नाइन लिहिले, थ्री सुद्धा लिहिले, हे बघा, टू टू जा फोर, इथले तर मल्टीप्लाय करून हे सगळे नंबर इथे येणार आहे, परंतु तुमचे सिलेबसला हे नाही, मग हे असं लिहिलंय तर जास्त म्हणजे हे प्राइम फॅक्टर्स असणार आहे, प्राइम फॅक्टर्स म्हणजे काय, फक्त त्याला नंबर्स मल्टीपल किती असणार आहे, दोनच असणार, वन नाइन दॅट नंबर इटसेल्फ। 3.1 च आपण काय करूया, आता पहिला एक्झाम्पल बघूया, पहिला बघा, ह्या दोन कन्सेप्ट आहेत, एक फॅक्टर आणि मल्टिपल, आता मल्टिपल कन्सेप्ट नंतर बघूया, पहिला फॅक्टर्स, पहिला फॅक्टर्सचे एक्झाम्पल बघा, 24 चे सगळे फॅक्टर्स लिहायचे, वन ने जाते, वन हे सगळ्या नंबरचे फॅक्टर असणार आहे, टू थ्री ने जाते, किती जा, थ्री एट जा, फोर ने जाते, सिक्स ने जाते, एट ने जाते, नाइन ने जाते ना, जात नाही, टेन इलेवन ट्वेल्व ट्वेल्व टू जा, नेक्स्ट थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू लास्ट व्हॅल्यू किती 24 मिसिंग आहे का बघा काय 1 ने जाते 2 ने जाते 2 किती जा 2 12 जा 3 8 जा 4 6 जा 6 4 जा 8 3 जा 12 3 जा आणि सॉरी 12 2 जा आणि 24 1 जा बघा अरेंजमेंट कसं करत आहे 1 24 जा 2 12 जा 3 8 जा 4 6 जा उलटा बोलूया 24 1 जा 12 2 जा 8 3 जा 6 जा 4 जा हे सोडून दुसरे फॅक्टर्स नसणार नेक्स्ट 15 बघा 1 स्टार्ट डायरेक्टली तो 1 आणि 15 मध्ये येणार व्हॅल्यू बघा 3 आणि 5 1 15 जा 3 5 जा 15 1 जा 5 3 जा हे सोडून नंबर मिळणार आहे का नाही तुम्ही असं काय मार्क करायचं नाही तुमच्या तुम्हाला आयडिया येऊ दे म्हणून मी असं सगळे करतो तुम्ही काय असं एक्स्ट्रा एग्जाम मध्ये काय सस्पेशियस होईल असं काय करायचं नाही हां 1 3 7 21 1 21 जा 3 7 जा 21 1 जा 7 3 जा नेक्स्ट बघा 27 27 ही कंपोजिट आहे प्राइम सॉरी प्राइम नंबर प्राइम आणि कंपोजिट त्याला मल्टिपल्स किती असणार आहे फक्त दोनच फॅक्टर असणार दोन फॅक्टर असणार आहे एक नंबर आणि त्या नंबर इटसेल्फ बघा 5 5 ला 5 चे फॅक्टर किती आहे फक्त दोन 1 आणि 5 हे प्राइम झालं कंपोजिट म्हणजे 3 असणार 3 दोन पेक्षा जास्त असणार आपण 10 घेऊया 1 n 2 n 5 n 10 हे कंपोजिट आहे आता 20 27 आहे ना 27 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये येते बघा 1 मध्ये येते 3 मध्ये येते 9 मध्ये येते 1 27 1 जा आणि 3 9 जा 9 3 जा आणि शेवटचे किती 27 त्यानंतर बघा 12 1 आता हे कोणता नंबर आहे बघा हे कोणता नंबर कंपोजिट हे कंपोजिट हे कंपोजिट हे कंपोजिट हे सुद्धा कंपोजिट हे सुद्धा कंपोजिट हे कंपोजिट आणि हे सांगा हां
हे कोणता आहे प्राइम नंबर फक्त त्याचा दोनच मल्टिपल असतात 1 3 4 सांगा 1 3 4 6 आणि हे 12 1 ने जाते 3 4 ने 4 3 जा 6 2 जा आणि 12 1 जा आणि आणि काय मिसिंग आहे बघा आणि मिसिंग सांगा पटकन सांगा पाहिजे हां आणि 2 मग आपण मी मुद्दामून असं काय तरी मिसिंग करत असतो आणि तुम्ही लिहिताना असं लिहायचं नाही लिहिताना काय करायचं हे 2 डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं 1 2 3 4 5 6 12 नेक्स्ट बघा हां 1 2 3 ने जाते जात नाही 4 5 हां 10 20 1 ने जाते 2 ने जाते 4 ने जाते 5 ने जाते 10 ने जाते 20 ने जाते 18 झाला फास्ट 1 आणि 18 लेस पहिला स्टार्ट पहिला नंबर आणि शेवटचे नंबर त्यानंतर 2 2 किती झा 2 9 झा 3 किती झा 3 6 झा 9 6 ने जाते की नाही 6 9 हे बघा 1 ने जाते 2 ने जाते 3 ने जाते 6 ने जाते 9 ने जाते आणि 18 ने जाते नेक्स्ट बघा 23 1 आणि 23 हे प्राइम नंबर आहे म्हणजे 1 ने जाते तर नंबर व्हिच इज डिविजिबल बाय 1 एंड नंबर इटसेल्फ 36 बघा 1 हां सांगा 1 आता हे एग्जांपल मी तुम्हाला असाइनमेंट म्हणून देतो हे फक्त कोणा सांगतो कुठले सांगणार बघा हां तुम्हाला माहित आहे 1 आणि 36 मधला व्हॅल्यू काय करायचा तुम्ही लिहायचं आता फॅक्टरच्या नंतर मल्टिपलचे एग्जांपल बघा क्वेश्चन नंबर 2 राइट फर्स्ट टू 5 मल्टिपल आता क्वेश्चन पण कसा आहे फर्स्ट म्हणजे सुरुवातीचं 5 लिहायचं आहे बघा राइट एनी 5 मल्टिपल्स जरी असेल तर कसेही आपल्याला रँडमली आपल्याला लिहिता येईल परंतु फर्स्ट 5 म्हणले हां 5 1 जा 5 2 जा 5 3 जा 5 4 जा 5 5 जा किती 5 10 हां 15 20 20 म्हणजे थोडक्यात टेबल सारखे असणार आहे परंतु फर्स्ट 5 म्हणले हां 8 1 जा 8 2 जा 8 3 जा 8 4 जा 8 5 जा 8 16 24 32 40 9 1 जा 9 2 जा 9 3 जा 9 4 जा 9 5 जा हां 9 18 27 36 आणि हे 45 म्हणजे डायरेक्टली हे लिहिले तर सुद्धा चालेल परंतु सुरुवातीला प्रॅक्टिस होते असं लिहिले जाव म्हणजे हे टेबल्स असणार आहे परंतु सुरुवातीचं आहे फर्स्ट टाइम म्हणल्यानंतर 1 2 3 राइट एनी मल्टिपल्स राइट एनी 3 मल्टिपल्स ऑफ 10 मी कुठलाही लिहू शकतो मी 100 लिहितो 1000 लिहितो आणि 10000 लिहितो परंतु फर्स्ट 3 मल्टिपल्स म्हटल्यानंतर काय करायचं 10 into 1 10 into 2 10 into 3 हे होतं क्वेश्चन नंबर मल्टिपल्स ऑफ 5 8 9 मॅथ्सला कॉलम्स आहेत हे बघा क्वेश्चन काय होता 35 कॉलम ए आणि कॉलम बी बघा हे क्वेश्चन आहे कॉलम बी हे आंसर लिहिले 35 15 16 20 25 मग पुढे मल्टिपल्स दिले आणि फॅक्टर सुद्धा दिले आणि ते मॅच करायचं आपल्याला हे ए म्हणजे काय मल्टिपल मल्टिपल ऑफ ए मल्टिपल ऑफ 7 मल्टिपल ऑफ 70 आणि हे फॅक्टर ऑफ 30 फॅक्टर ऑफ 50 फॅक्टर ऑफ 20 हे बघा 35 35 हे काय असणार आहे मल्टिपल ऑफ 7 7 5 चा 35 मल्टिपल आहे ना 35 चा 1 7 5 हे 35 35 चा 7 मल्टिपल आहे 15 बघा 15 कसा आहे फॅक्टर ऑफ 30 30 चे फॅक्टर कसा आला 30 फॅक्टर कसा फॅक्टर म्हणजे कसा असणार आहे 30 चे 1 5 6 आणि 3 आणि हे 30 हे असतात मल्टिपल ऑफ 8 8 1 चा 8 किती झा 8 2 चा 8 60 8 2 चा किती 16 आणि हे 20 कसा असणार आहे 20 चा फॅक्टर असणार 1 आणि 20 मधलं व्हॅल्यू तुम्ही कळेल ना 25 बघा फॅक्टर ऑफ 50 50 चा 1 आणि
50 हे असणार आहे. मल्टिपल ऑफ 7 म्हणजे परत एकदा सांगतो बघा, मल्टिपल ऑफ 7 7 14 21 35 म्हणजे 35 हे काय असणार आहे 7 ची मल्टिपल आणि 15 कसं असणार आहे 30 ची बघा 1 5 3 15 10 30 त्यात 15 असणार ना आणि 16 कसं असणार आहे मल्टिपल ऑफ 8 मल्टिपल ऑफ 8 म्हणजे 8 1 चा 8 2 चा किती 16 आणि हे 20 चा फॅक्टर 1 2 4 5 10 20 25 चा फॅक्टर बघा 25 काय असतं 50 चा फॅक्टर 50 चा फॅक्टर 1 2 किती 5 25 आणि हे 25 आणि हे 50 मध्ये 25 ना. हे मी डायरेक्टली काय केले क्वेश्चन न लिहिता डायरेक्टली हे डिक्टेशन केलेले आपल्याला व्हिडिओ बनवत असताना कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम त्याला एक्सप्लेनेशन देता येईल. लास्ट क्वेश्चन बघा, फाइंड आउट द मल्टिपल्स ऑफ 9 अप टू 100. मल्टिपल्स म्हणजे टेबल लिहायचं, 100 पर्यंत मल्टिपल लिहायचं, 100 नंबर पर्यंत लिहायचं लक्षात ठेवा. 9 18 27 36 45 54 टेबल लिहायचं कसं 9 1 जा 9 2 जा 9 3 जा 9 4 जा 9 5 जा 9 6 जा 9 7 जा 9 8 जा 9 9 जा 9 10 जा शेवटचं व्हॅल्यू किती 19 9 11 जा सुद्धा लिहा किती 19 आहे 9 9 जा 81 72 किती 63 9 18 27 36 45 54 54 च्या नंतर किती 63 72 81 90 99 मग स्टार्टिंग आहे, प्रॅक्टिस होते. तुम्ही काय करायचं असंच लिहायचं कळाला 9 18 27 36 45 54 63 72 81 90 99 च्या नंतर चे व्हॅल्यू क्रॉस म्हणजे 100 क्रॉस होईल ना. कुठपर्यंत यायचं आपल्याला नंबर 100 पर्यंत, 100 मल्टिपल्स लिहायचे नाही आपल्याला, 100 पर्यंत लिहायचे. आता ह्या अगोदर दोन स्कूलमध्ये दोन टॉपिक कव्हर झालेले असून आपण काय करूया डायरेक्टली आता तुमचं हे तिसरं चालू आहे म्हणून हे चालू केले थर्ड वन. मग ह्यात काय अडचण असेल तर डायरेक्टली आम्हाला व्हॉट्सअपने तुम्ही मेसेज करा. सेपरेट ग्रुप केले सिक्स स्टँडर्डचा. मग आणि कोण इंटरेस्टेड असणार तुमचे तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्ह म्हणजे कोण ना कोण सिक्स स्टँडर्डमध्ये असणारच सीबीएसईला. मग ह्या वर्षीचा रिझल्ट सेमीचं सुद्धा बघा, काल 10वीचा रिझल्ट लागला 97.60 आहे, मॅथ्सला 99, सायन्सला 96 मार्क्स आहे. बघा मॅथ्स आणि सायन्सवरती आपला एकदम एकदम कमांड असायला पाहिजे तर आपल्याला भविष्यात काहीतरी टेक्निकल असपेक्टमध्ये आपण चांगलं करू शकतो. बाकीच्या विषयाला सुद्धा इक्वल प्रायोरिटी द्यायला पाहिजे ऑफकोर्स, बट 10वीच्या नंतर त्या गोष्टीला फार महत्त्व आपल्याला म्हणजे जर सायन्स स्ट्रीमला आपण घेणार असेल तर त्याला फार महत्त्व आपल्याला मिळणार नाही. मग काय करा ह्या व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही काय करायचं व्यवस्थित पाहून आणि जर नोट्स वहीमध्ये लिहून काढा म्हणजे काय शंका असेल तर डायरेक्टली ग्रुप सेटिंग चेंज केलेले आहे ॲडमिन्स होतं पहिल्यांदा. मग आता सगळे ऑल पार्टिसिपेंटना सुद्धा ते फ्री केले. मग काय करायचं ते तुमचे जे काय डाऊट्स आहे ना ते रिटर्नमध्ये तुम्ही किंवा व्हॉइस मेसेज तुम्ही टाकू शकता. 2 दिवसात ह्याची पूर्ण नोट्स मला ग्रुपमध्ये तुम्ही सेंड करायचं आणि पुढचा व्हिडिओ हे करू. थँक्यू.